तो कभी 50 साल में इस कांग्रेस गवर्नमेंट ने पैसा नहीं दिया, उतना पैसा अपने पत्रकार के ऊपर ही देखिए यार। मागणी अशी जे मागणी पहिल्यापासून जो करतो आमच्या गटाचे निरीक्षक होते जे पाण्याचा विषय आणि आमच्या जे सांगली आगवा महापालिकेत त्याच्या पहिले प्रत्यवहार केला आहे का जे पाणी जे लावलं आहे ते ठराव जे चुकीचा ठराव झाला नाही आणि कमिशनरनी चुकीचा असं गव्हर्नमेंटला निर्देश आणली जसं बाकी केसमध्ये करतो त्या किमतीने असंच केलं का हे ठराव झाला आहे पण ते ठराव चुकीचा आहे त्याबद्दल एक होता 14-20 मध्ये जे फंड येते कचरा स्वच्छ भारतसाठी ते लोक तर पैसे कुठे वापरत नाही भलता ठिकाण वापरतात हाऊस टॅक्स जे आहे या पैशामुळे म्हणजे बसून त्यांना पैसे भेटते म्हणून हाऊस टॅक्स डायरेक्ट 3% आलं त्याच्यामुळे पूर्ण गावाची हालत खराब आहे दवाखान्यामध्ये खूप बिमार पडतात त्याच्यात काय त्यांची कायदेत काय चालत नाही आणि भेंडी पतंग म्हणजे कोणाचं भरत चाललं माहीत नाही तर त्यासाठी आम्ही आज मोर्चा काढला होता आणि 10 ते 15 दिवस त्याला एक टाईम दिला 15 दिवस त्यांनी नाही केला तरी पण आम्ही आमच्या ह्याच्यात आम्ही थांब आहे का जेव्हा पण काय होईल का ह्यांनी केलं नाही तर आम्ही रोडवर उतरून आमचे गणपती सण येतो ईद येते आम्ही त्या सगळ्या सणासाठी पब्लिकसाठी आम्ही रोडवर उतरून या महापालिकेला टाळा मारण्याचा आम्ही विचार केलेला आहे आणि ते आम्ही करून दाखवू खड्डों का बडा मसला है खड्डों की वजह से कई लोगों की जान गई है उसमें हमने उनको बोला है कि तुम जल्द से जल्द शासन ने पूरे 53 रस्ते पास किए सीसी रोड के वो अभी बारिश के बाद शुरू होने वाले लेकिन अभी फिलहाल जो महापालिका की गलती है सब जगह खोद के रखे है ड्रेनेज का काम बंद करके खड्डे बना के रखे है तो वो खड्डे के वजह से लोगों की जान जा रही अब और आने आगे त्यौहार है आज ईद है फिर गणपति है ऐसे त्यौहार में लोगों को बहुत बड़ा उसकी समस्या आने वाली है इसके लिए हमने उनको एक ताकीद दी है कि जल्द से जल्द ये खड्डे बुझाए जाए नहीं तो हम ये महापालिका इससे महापालिका से काम अगर नहीं होता तो हम ये महापालिका को ताला लगाएंगे ये हमने सोच लिया है।